युवा मोर्चा आक्रमक झालाय। नवाब मलिकांच्या आरोपांनंतर हे आंदोलन मंत्रालयाबाहेर करण्यात आलं आणि त्यानंतर या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होतं आणि आता त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सुशांत सावत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। सुशांत, काय अधिक माहिती आहे? नवाब मलिकांच्या आरोपानंतर मंत्रालयाबाहेर भाजपच्या युवा मोर्चाने मोठं आंदोलन केलं। नवाब मलिकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मंत्रालयाबाहेरची ही दृश्य आपण पाहतो। मंत्रालयाबाहेर करण्यात आलेलं आहे, भाजप युवा मोर्चाने आंदोलन केलं, पोलिसांनी त्यांना ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे। विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। यावेळी नवाब मलिकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर मुंबईमध्ये भाजप युवा मोर्चा मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळाला। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। सुशांत, आता काय परिस्थिती आहे तिथे? आपण बघतोय की भाजपा युवा मोर्चाच्या वतीने नवाब मलिक यांच्या विरोधात मंत्रालय परिसराच्या बाहेर आपण बघतोय आंदोलन करण्यात आलेलं होतं। आंदोलन करताना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। नवाब मलिक यांच्यावर काल देवेंद्र फडणवीस यांनी अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता आणि त्यानंतर आता बघतोय आपण भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी इथे नवाब मलिक यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला जाळला। त्यावेळी इथे पोलीस आले, पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेले आपण बघतोय। सध्या भाजप आणि नवाब मलिक यांच्यामध्ये वाद निर्माण होतोय, आपण बघू शकता इथे जो प्रतिकात्मक। त्यानंतर पोलीस आले, पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना महिला पदाधिकारी असतील, युवकचे पदाधिकारी असतील, सगळ्यांना ताब्यात घेतलं आणि आपण बघतोय ज्या पद्धतीने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर खरं तर हा आरोपांचा सिलसिला जो आहे तो सुरू झाला होता आणि त्यानंतर नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप केले होते आणि देवेंद्र फडणवीस यांनी काल आपण बघितलं की नवाब मलिक यांनी कशा पद्धतीने अंडरवर्ल्डच्या ज्या संबंधित व्यक्ती आहेत त्यांच्याकडून जमिनी खरेदी केल्या होत्या तो आरोप नवाब मलिक यांच्यावर करण्यात आला होता आणि त्यानंतर आता ज्याचा अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या व्यक्तीशी जर व्यवहार करत असतील नवा राज्याचे मंत्री तर ही लाजीरवाणी बाब आहे असं म्हणत आपण बघतोय युवा पदाधिकारी जे आहेत ते भाजपचे ते आक्रमक झाले आणि त्यांनी आज थेट मंत्रालयाच्या बाहेरून जिथून राज्याचा गाडा हाकला जातो त्या मंत्रालयाच्या बाहेर येऊन नवाब मलिक यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला। आपण बघताय कशा पद्धतीने ते मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील आता तैनात करण्यात आलेला आहे। आज सकाळपासूनच युवा मोर्चाचे पदाधिकारी जे आहेत ते आंदोलन करणार असल्याची माहिती मिळत होती आणि त्यांनी आता आपण बघतोय थोड्याच वेळापूर्वी नवाब मलिक यांचा प्रतिकात्मक पुतळा झालेला आहे आणि आपलं आंदोलन केलं आहे। कुठेतरी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये हा वाद आता विकोपाला जातोय आणि आपण ज्या पद्धतीने आरोप होत आहेत अंडरवर्ल्डचा संबंध ज्या पद्धतीने लावला जातोय त्यावरून आता भाजप आक्रमक झालेला आहे आणि भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सोनाली हे आंदोलन केलंय मंत्रालयाच्या गेटच्या बाहेर। धन्यवाद सुशांत दिलेल्या सविस्तर माहिती। आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी आणि मंत्रालयाबाहेर आपल्याला भाजप युवा मोर्चा मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला पाहायला मिळाला।